in aligned with the vision of Honorable Prime Minister, which is reflected in the budget presented by Honorable Finance Minister, the Government of India has now promised to create the entire charging infrastructure all over India, and it has gone one step ahead by introducing policy of battery swapping. So that will make the e-mobility very easy. So I think now is a time when the central government, state government and also constituency, they align the vision and they create this e-mobility. Every state would need this, because you see, the contribution of mobility into pollution is highest. So unless we move towards non-conventional sources and especially e-mobility, we would not be able to make ourselves carbon neutral. And having said that, one more thing, today petrol and diesel, the prices are dependent on the international market. But once we move towards e-mobility, petrol, diesel prices will be no issue. बेरोजगारीच्या संदर्भात एकतर गोवा सरकारने या ठिकाणी जॉब दिलेच आहेत आणि पुढे देणार आहे, पण त्यासोबत गोवा ही एक इमर्जिंग इकॉनॉमी आहे, एक फार फास्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे आणि विशेषतः सर्व्हिस सेक्टर हे गोव्यामध्ये अतिशय स्ट्रॉंग आहे आणि आज देशामध्ये सगळ्यात जास्त जॉब्स हे सर्व्हिस सेक्टरमध्ये तयार होत आहेत. पण हे सगळे जॉब्स हे फॉर्मल सेक्टरमध्ये आले पाहिजे, या दृष्टीनं गोवा सरकारने किंवा गोव्याच्या आत्ताच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही हे सांगितलंय की फॉर्मल सेक्टरमध्ये जो गोव्यातल्या तरुणाला जॉब देईल त्याचे ईपीएफचे पैसे हे गोवा सरकार, म्हणजे जो जो 5000 रुपयापर्यंत ईपीएफचे पैसे तिने भरले गेल्याबरोबर तो जॉब परमनंट होतो, तो फॉर्मल सेक्टरमधला होतो आणि तो एक प्रकारे एक स्थैर्य, एक स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये मिळते. सो अनलाईक म्हणजे इतर पक्षांनी आम्ही बेरोजगारी भत्ता देऊ म्हटलं ज्याच्यामध्ये तो कधीच पायावर उभा राहू शकत नाही, पण आमच्या इन्सेंटिव्हमुळे एकतर उद्योगाला देखील जॉब देण्याकरता इन्सेंटिव्ह मिळेल, तो फॉर्मल सेक्टरमध्ये देण्याकरता इन्सेंटिव्ह मिळेल आणि त्यासोबत एकदा त्या सेक्टरमध्ये हा तरुण घुसला, तरुणी घुसली आत गेले तर मला असं वाटतं की मग ते आपल्या पायावर उभे राहतील. असं आहे की देशातल्या मायनिंगचा मेस हा काँग्रेसने केला. बेसिकली जर काँग्रेसने मायनिंगचा घोटाळा केला नसता तर सुप्रीम कोर्ट वुड नॉट हॅव स्टेप्ड इन, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेप इन केल्यामुळे एक विशिष्ट परिस्थिती गोव्यामध्ये मायनिंगच्या संदर्भात तयार झाली. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटमधनं मार्ग काढत काढत आता गोवा मायनिंग कॉर्पोरेशन अलाइन विथ द विजन ऑफ सुप्रीम कोर्ट गोवा मायनिंग कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे आणि आमचे नेते माननीय अमित भाई शाह यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की विदिन 6 मंथ्स आम्ही करू वगैरे असं नाही, एक ऍब्सोल्यूट कार्यकाळ दिलाय की विदिन 6 मंथ्स आम्ही गोव्यामध्ये मायनिंग सुरू करू, कारण त्यातले अर्धे बॉटल लेक्स आम्ही आता दूर केलेले आहेत, उरलेले देखील आता दूर होतील आणि विल स्टार्ट मायनिंग इन गोवा. संजय राऊत यांच्या एकूण जे काही वक्तव्य आहे या वक्तव्यातनं आमची करमणूक झाली, यापेक्षा जास्त या वक्तव्याकडे पाहता येत नाही. रोज सकाळी 9 वाजता करमणुकीचा एक एपिसोड हे संजय राऊत करत असतात, त्याच्यामुळे तुम्हालाही काम मिळतं, पण आम्हाला त्यापेक्षा जास्त कामं या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहेत, त्यामुळे या करमणुकीच्या कार्यक्रमावर फार आम्ही काही बोलावं असं नाही. सर, पण त्यांचा दावा असा आहे की
ईडी त्यांच्या विरुद्ध सूडबुद्धीनं कारवाई करते, त्यांचं असं म्हणणं त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील किंवा त्यांनी जो खर्च केलाय त्या खर्चासाठी वेगवेगळ्या लोकांकडनं गिरफ्तार लोकांकडनं चौकशी केली जाते, दबाव आणला जातोय आणि त्यांना थेट तुम्हालाही आवाहन केलेलं आहे की जर आम्ही दुसरं फडणवीसांना नागपूरला जाणं मुश्किल होईल ना। शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते। ईडी काय करते है हे ईडी सांगेल, ते का करता है ते देखील ईडी सांगेल। मला असं वाटतं की संजय राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतात। हे जे सगळे वक्तव्य आहेत ना हे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी न्यायालयात मांडा म्हणून देखिए रोज सुबह 9 बजे आकर संजय राउत मनोरंजन करते हैं, उससे ज्यादा उनकी बात को तवज्जो नहीं दी जा सकती और उनको मैं इतना ही कहना चाहता हूं शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते और अगर उनका कोई ग्रीवियंस है तो कोर्ट में जाकर रखे। मैं इतना जरूर कह सकता हूं कि मोदी जी की सरकार में किसी को विक्टिमाइज नहीं किया जाता, विक्टिमाइज करने का कोई मोदी जी की सरकार में कभी यह होता नहीं और इसलिए मुझे लगता है उन्होंने विक्टिम कार्ड खेलना छोड़ देना चाहिए। देखिए ये हेडलाइन कैच होती है जब इस प्रकार से कोई स्टेटमेंट दिया जाता है। संजय राउत एक संपादक एडिटर, तो एडिटर को मालूम होता है कि हेडलाइन कैसे लेना और दिन भर अपना ही नाम कैसे चले, तो उस प्रकार का वक्तव्य करते आता गोव्यावर या कुठलंही नवीन समीकरण नाही। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेनं काम करेल आणि पूर्ण शक्तीनं आम्ही आमच्या मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये सरकार फावतो। काँग्रेसचा आपल्या लोकांवर विश्वासच नाहीये। भारतीय जनता पक्षाला कुणाला शपथ देण्याची आवश्यकता नाही, कुठला ऍफिडेव्हिट सादर करण्याची आवश्यकता नाही, पण काँग्रेस पार्टी वीक झाली। सेंट्रल लीडरशिप पासून स्टेट लीडरशिप पर्यंत कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, त्यामुळे इट इज अ वीक पार्टी। जिथे पार्टीतले लीडर स्ट्रॉंग असतात, जिथे पार्टी स्ट्रॉंग असते, तिथे अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडत नाही। त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की आपल्या पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही। मला असं वाटतं की आज कोर्ट त्या संदर्भात काही निर्णय द्यायला निघालेला आहे, ते मी आता याच्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही। मला असं वाटतं मी तुमच्याच चॅनलवर पाहत होतो की आता काहीतरी हिअरिंग चाललेलं आहे त्याचा निर्णय आहे। माझं मत असं आहे की लता दिदी इतक्या मोठ्या होत्या की त्यांच्या स्मारकाचा कुठलाही वाद होऊ नये, सगळ्यांनी मिळून त्यांचं चांगलं स्मारक तयार केलं पाहिजे। फक्त या निमित्ताने माझा एवढाच सवाल आहे की राज्यातलं सरकार जर लता दिदींचं स्मारक तयार करणार असेल तर काँग्रेस पार्टी त्याला समर्थन देणार आहे का? कारण एकही काँग्रेसी नेता मला लता दिदींच्या फ्युनरल मध्ये त्या ठिकाणी दिसला नाही, त्यामुळे त्याची नेमकी भूमिका काय असणार आहे हे आम्हाला समजलं।